संजीवनी बागवे, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन रेसिपी मध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत। आज आपण ना घरच्या घरी मस्त असा केशर पिस्ता फालुदा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला मग आपण डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवात करूया। इकडे ना आपण अर्धा लिटर दूध उकळत ठेवलंय, हे बघा इथे, आणि इकडे पाणी गरम करत ठेवलंय। हे सारखं ना ढवळत राहायचं, हे दूध आपण ना आटवून घ्यायचंय चांगलं। शेवया टाकणार आहे पाणी उकळलं, ह्या शेवया घेतल्या त्याच्या आपण ह्या शेव्यानं आपण त्याची खीर बनवतो किंवा उपमा पण बनवतो। ह्याच्यामध्ये तुम्ही ना फालुदा शेव पण मिळतात ते पण वापरले तरी चालेल। पाणी उकळ आपण त्यात शेवया टाकूया, पाण्याला उकळी आले तर आपण त्यात शेवया टाकूया। त्याला 3 ते 4 मिनिटं फक्त उकळून घ्यायचं आहे। शेवया आपल्या शिजल्या आहेत, आता मी गॅस बंद करते, असेच गाळून ठेवूया सगळं पाणी। आता याच्यात ना आपण पाणी ओतूया म्हणजे शेवया सुटसुटीत होणार, आणि पुन्हा निथळत ठेवूया। केशर पिस्ता फालुदा बनवते ना आपण, म्हणून आपण आता केशर टाकून घेऊया दुधात। थोडस टाकायचं, चांगला कलर चांगला येतो त्याला। असं 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवूया। दूध आपलं बघा आटत आलंय, घट्टसर होत आलंय। तुम्ही याच्यात कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लोअर टाकला ना तरी चालेल, ह्याने काय दूध थोडं घट्ट होणार। मी नाही टाकले, मी असं आटून घेणार त्याला। आता याच्यात आपण साखर घालूया, तुमच्या आवडीनुसार साखर घाला। मी 3 चमचे टाकणार आहे। ते पण ढवून घ्या व्यवस्थित। आणि आपण दुधात भिजवलेलं केशर आहे ना ते टाकणार आहे थोडंसं, आणि कलर पण छान येतो आणि सुगंध पण छान येतो। हे पण चांगलं ढवळून घेऊया। तर आपला फालुदा केशर पिस्ता फालुदा आपण बनवत आहो ना, जसं गरम होणार तसं तो कलर येणार। दुधाचा घ्यास आता मी बंद करते, दूध चांगलं आटलंय आणि थंड झालं आणखी घट्ट होणार। ते मी ना थंड होऊ देणार, नंतर फ्रीजमध्ये ठेवणार 1 तास तरी। आता आपण ना सब्ज्या घेतोय 2 चमचे, आणि तो भिजत ठेवूया आपण 10 ते 15 मिनिटं। ढवळून ठेवूया, दूध आपलं थंड करत ठेवलं आपण फ्रीजमध्ये, तोपर्यंत सब्ज्या भिजतील, हे चांगले फुगून येणार। दूध आपलं बघा थंड झालंय, फ्रीजमधून मी काढलं। हे बदाम घेतलेत मी, बदाम भिजवले जी सालं काढली ते बारीक पीस करून घेतले। हे काजू, ह्या टुटी फ्रुटी, आणि हे पिस्त्याचे काप, हे पण भिजवले पिस्ता मी, त्याची सालं काढले आणि हे बारीक चिरून घेतले। आणि ह्या सब्ज्या भिजवलेल्या, आणि शेवया मी ज्याला जास्त घेतलेल्या त्या मी 1 लिटर दूध तापवलं त्याच्यासाठी वापरणार आहे। आणि ह्या शेवया आहेत, आता हे आपण सर्व करूया। ग्लास थोडं डेकोरेटिव्ह करते, केशर आहे ना ते थोडं लावून घेते। केशर लावून घेते थोडं हाताने, चमच्याने लागत नाही। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरा। पहिल्या शेवया टाकून घेऊया खाली, त्याच्या सब्जा टाकूया। सब्जी
आता बदाम, काजू टाकते, थोड़े पिस्ता, टूटी फ्रूटी। आता वरती ना अपना आइसक्रीम टाकना है। आइसक्रीम में ना केशर पिस्ता तो आनल है। तुम्हाला जो आवडेल तो आईस्क्रीम तुम्ही टाका। आणि फ्रुटी फ्रुटी अलग टाकायचा, थोड़े पिस्ता, काजू, मी जेली घेतली आहे, तुम्ही याच्यावरती चेरी वापरलात तरी चालेल। मस्त असा केशर पिस्ता रॉयल फलुदा आपण बनवला। तुम्ही पण नक्की ट्राय करा। माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।